नमस्कार मित्रो, तर मी आहे ओंकारा दाटे. तुम्ही पाहतात एक्सप्लोरिंग इन्सॅनिटी, तुमचा आमचा भटकंती कट्टा द गिअर शो. नावाप्रमाणेच ह्यात आपण नवनवीन आणि भन्नाट गोष्टी जी आपण ट्रेकिंग, कॅम्पिंग आणि आपल्या रोजच्या जीवनात वापरू शकतो याबद्दल बोलणार आहोत. ही सिरीज मराठी बरोबरच हिंदी आणि इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे आणि याचा इंग्लिशमध्ये पॉडकास्ट देखील अवेलेबल आहे. याची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तर तुम्ही ते नक्कीच बघू शकता. नोव्हेंबर ते फेब्रुवारीचे महिने मुख्यतः भारतात कॅम्पिंगसाठी सगळ्यात योग्य वेळ आहे आणि आत्ता जशी ट्रॅव्हल ट्रेंड चालू आहे त्याप्रमाणे बॅकपॅकिंग आणि सोलो ट्रॅव्हलिंग इंडियामध्ये एक मोठी गोष्ट बनणार आहे. तर चला मग आपल्यासाठी एक परफेक्ट कॅम्पिंग ट्रेंड शोधताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत ते बघूया. फर्स्ट, जागा किंवा किती माणसं तो टेंट वापरणार आहेत. हा टेंट शोधतानाचा एक बेसिक प्रश्न आहे. तसं माणसांची संख्या टेंटवर दिलेली असते, पण आपल्याला त्यावर विश्वास नाही ठेवला पाहिजे, कारण ती संख्या तेवढ्या माणसांच्या संख्येला दर्शवते जे त्या टेंटमध्ये टाईट फिट असणार. आणि जर आपल्याबरोबर थोडे स्वस्त व्यक्ती तो टेंट वापरणार असेल तर सगळ्यांसाठी थोडी अडचणच होऊ शकते. तर म्हणूनच आरामाच्या दृष्टिकोनाने एका 3-person टेंटमध्ये 2 व्यक्ती आरामात झोपू शकतात आणि त्यांना त्यांची बॅकपॅक आणि अन्य वस्तू ठेवायला जागा पण मिळेल. आपल्याला त्या व्यक्तीची हाईटचं पण विचार केला पाहिजे. जर एक उंच व्यक्ती असेल तर आपल्याला त्या हिशोबाने एक मोठा लांब टेंट निवडला पाहिजे. 2, टेंटचे प्रकार. आपल्या भटकंतीच्या स्वरूपाच्या आवश्यकतेअनुसार टेंटला 3 विभिन्न प्रकारांमध्ये विभाजित केलं जाऊ शकतं. ते असं, फर्स्ट, बॅकपॅकिंग टेंट. हे टेंट 3 सीझन टेंट असतात जे गर्मी व हलक्या पावसाळ्यात वापरले जाऊ शकतात. ते आपले उत्तम साथीदार बनू शकतात जर आपण सह्याद्रीस व अन्य कोणत्याही जागेवर कॅम्पिंग ट्रिप प्लॅन करत आहोत जिथे बर्फ नाही पडत. जेव्हा आपण बॅकपॅकिंग टेंट्सला रेनफ्लायबरोबर पिच करतो तेव्हा ते मध्यम पावसाचा सामना देखील करू शकतात, पण ते एका भारी तुफानाचा सामना नाही करू शकणार. म्हणूनच जर तुम्ही अशा कोणत्याही क्षेत्रात कॅम्पिंग करणार असाल जिथे जास्त पाऊस पडतो तर तुमच्यासाठी 3-season+ टेंट किंवा 4-season टेंट उचित असेल. सेकंड, माउंटनरिंग टेंट्स. हे 4-season टेंट असतात जे जोरदार वाऱ्यांचा आणि पर्याप्त बर्फच्या वजनाचा भार सहन करू शकतात. हे टेंट आपण कुठल्याही ऋतूमध्ये वापरू शकतो. हे 3-season टेंटच्या पेक्षा जास्त पोल्स व हेवी फॅब्रिकचा वापर करतात आणि म्हणून हे जास्त मजबूत व महागडे पण असतात. जर तुम्ही हिमालय किंवा कुठल्याही अन्य बर्फील्या क्षेत्रात कॅम्पिंग करणार असाल तर माउंटनरिंग टेंट्स तुमच्यासाठी अगदी उचित आहे. थर्ड, अल्ट्रालाईट टेंट्स किंवा शेल्टर्स. हे सोलो ट्रॅक ट्रॅव्हलर्स किंवा मिनिमलिस्ट लोकांसाठी आहे ज्यांना जास्त सामान उचलायला आवडत नाही. ह्या टेंट्सच्या आपल्या मर्यादा आहेत आणि हे आपण फक्त चांगल्या वेदरमध्येच वापरू शकतो. यात हॅमॉक टेंट, बग शेल्टर्स किंवा फक्त रेनफ्लाय आणि ट्रेकिंग पोल अशा काही शेल्टर्स येतात. तर पुढे जाण्याअगोदर आपण हा व्हिडिओ ॲल्डोज ॲडव्हेंचर यांच्या सहयोगाने बनवत आहोत. हे सर्व टॉप ॲडव्हेंचर ब्रँड प्रोडक्ट्सचे अधिकृत विक्रेते आहेत आणि हे डोंबिवलीत स्थित आहेत. आणि सर्वात उत्कृष्ट गोष्ट, तुम्ही एक्सप्लोरिंग इन्सॅनिटीचा उल्लेख करून 20%पर्यंत एक्सक्लुझिव्ह डिस्काउंट मिळू शकतात त्यांचे सर्व प्रोडक्ट्स जे स्टोअरवर उपलब्ध आहेत आणि ज्याची लोकेशन लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आणि हो, हे पूर्ण भारतात आपले प्रोडक्ट्स डिलिव्हर करतात, तर त्यांना नक्की भेट. थर्ड, मटेरियल्स. कॅम्पिंग टेंट्स कॅनव्हास किंवा सिंथेटिक नायलॉनच्या मटेरियलनी बनवले जातात. नायलॉन टेंट्स बॅकपॅकिंगसाठी चांगला विकल्प आहे कारण कॅनव्हास टेंटच्या तुलनेत ते हलके आणि स्वस्त असतात व कॅनव्हास टेंट्स जास्त टिकाऊ असतात. टेंटच्या पोल्ससाठी ॲल्युमिनियम पोल्स बेस्ट आहेत कारण ते मजबूत आणि जास्त टिकाऊ असतात. सम ॲडिशनल टिप्स. मेश पॅनल्स किंवा जाळी असणारे टेंट्स एक चांगला विकल्प आहे कारण
त्यांच्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन होते आणि कंडेन्सेशन काबूमध्ये राहायला देखील मदत होते. गरम वातावरणामध्ये पण मोठे मेश पॅनल्स असणारे टेंट चांगले ठरतात. रेनफ्लाय एक वेगळं असणारे वॉटरप्रूफ कवर असतात, जे असे डिझाईन केले असतात की ते टेंटच्या वर फिट होईल आणि ह्याच्यामुळे आपल्याला पाऊस व ड्यू किंवा ओस पासून सुरक्षा मिळते आणि हे टेंटमध्ये थोडी गरमी बनवून ठेवतात. टेंट्स विकत घेताना आपल्याला ग्राउंडशीट किंवा फुटप्रिंट्स पण घ्यायला पाहिजे, जे टेंटच्या खाली घातले जातात आणि टेंट्सच्या फर्शला दगडा व अधिक गोष्टींपासून खराब होण्यापासून वाचवतात. जर आपल्याला छोट्या गोष्टी ठेवायला पॉकेट हवे असतील, दोन दरवाजे ओपनिंग्स पाहिजे असतील, तर या गोष्टी आहेत की नाहीत याची देखील तपासणी केली पाहिजे. खाली कमेंट सेक्शनमध्ये मला जरूर सांगा की ही सिरीज तुम्हाला कशी वाटली आणि मी कुठला प्रोडक्ट रिव्ह्यू करावा असं तुम्हाला वाटतं. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर जरूर शेअर करा, जेणेकरून मला असे आणखीन व्हिडिओ बनवायची प्रेरणा मिळेल. आणि इन्सेनियन्स, भटकत रहा, स्वतःची काळजी घ्या आणि आपण लवकरच भेटू.